धन्या, अरे तुझ्या प्रिय मैत्रिणीला हळद नाही लावणार? धन्या ये ना. निवी ठीक आहे. धन्या अरे जावई बापू एवढं म्हणतायत ते ये ना, ये ये. हो मेकॅनिक, कळत नाही का तुला? चल बाजू. अरे चला एन्जॉय करा सगळे, काही नाही एवढं. हो हो चला चला चला. दादा कधी आला तू पुण्यावरून? आलो मगाशीच. अहो गुरुजी फोन तर करायचा ना. काय हे काय तुमच्या गालावर हळद? गुरुजी कुठून आला तुम्ही? तुम्ही वहिनीच्या हळदीला गेलेलात? हा गुरुजी अवकाशाला गेला गुरुजी, तुम्ही नव्हते जाणार ना. याकडे दुसरा काही पर्याय नव्हता रे. एक मिनिट, तुम्ही तर पुण्याला गेला होतात ना? हा काय झालं तिकडे? त्या काटरे पंथाची साल सगळी सोलपडली ना? हा गुरुजी नाही माहिती. म्हणजे त्या काटेरी पंथाची माहिती नाही मिळाली? मिळाली. काय मिळाली? त्याच आधीच एक लग्न झालं होत. कुणाशी? चित्राशी. काय एवढंच नाही तर तो त्याच्या बायकोला मारायचा, कोंडून ठेवायचा आणि एक दिवस त्याच्या छळामुळे तिनं आत्महत्या केली. हाय ना, हा तर पिक्चर मधल्या विलन पेक्षा डेंजर निघाला. अशा माणसाला नारकात पण जागा नाही मिळाली पाहिजे. पण गुरुजी तुम्हाला ही सगळी माहिती सांगितली कोणी? त्याच्या आधीच्या ऑफिस मधल्या मॅनेजरने दिली. आणि तो मकरंद इथे स्वतःहून नव्हता आला. मग बायकोच्या आत्महत्येला जबाबदार म्हणून त्याच्यावर केस होती आणि म्हणून त्याला ऑफिस मधून काढून टाकलं होतं. हो गुरुजी एवढी सगळी माहिती आहे ना आपल्याकडे? त्याचं लग्नाचं स्वप्न पंक्चर होण्यासाठी पुरेशी एवढी माहिती. आपण एक काम करू, आपण वर जाऊ आणि त्याच्याबद्दल सगळी खरी माहिती वरती सांगून टाकू. नाही रे गुंड्या, ही फक्त तोंडी माहिती झाली. आपल्याकडे काही सॉलिड प्रूफ नाहीये. अरे पण दादा तो सॉलिड प्रूफ मिळणार कुठून? हा मी त्या चित्राच्या बहिणीच्या घरी गेलो होतो, मला वाटलं तिथे तरी काहीतरी माहिती मिळेल. घरी गेलो तर तिथे कोणीच नव्हतं. मग मी परत घरी यायला निघालो तर वाटेत मला एक मुलगी दिसली. तिची गाडी बंद पडली होती, सुरू होत नव्हती, म्हणून मी तिला विचारलं काही मदत करू का. तर
नाही ताई, मी तुम्हाला खरच कुठेतरी पाहिले, पण नेमकं कुठे ते आठवत नाहीये मला. अहो कसं शक्य आहे, मी इथे जास्त नसतेच. तुम्ही चित्रा मॅडमच्या बहीण आहात का? हो ना. ताई काय झालं, तुम्ही असं घाबरले असाल का? काय झालं? ते बऱ्याच वर्षांनी ताईचं नाव ऐकलं ना, म्हणून जरा गडबडून गेले. पण तुम्ही माझ्या ताईला कसं ओळखता? मकरंदमुळे. काय, मकरंदमुळे? हो मकरंदमुळेच. काय झालं? असं सगळं मॅटर झालं आणि मला माहितीये मकरंदच्या त्रासामुळे तुमच्या बहिणीने आत्महत्येचा निर्णय घेतला, पण त्या मकरंदने नेमका काय त्रास दिला हे तुम्ही सांगू शकाल का माझ्या निवीसमोर? कारण मी कितीही ओरडून सांगितलं ना तर कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, पण तुम्ही तुमच्या बहिणीचं सत्य येऊन जर सगळ्यांसमोर सांगितलं ना तर मकरंद रेड हँड पकडला जाईल, त्याचं सत्य सगळं बाहेर येईल, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. प्लीज, माझ्या निवीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. निवी? निवी कोण? निवी म्हणजे माझी लहानपणापासूनची मैत्रीण. प्लीज ताई, प्लीज हे तुम्हीच करू शकता, एवढं कराल ना माझ्यासाठी? अहो काय झालं ताई, तुम्ही एवढ्या का घाबरल्यात? मला सांगा, तुम्हाला त्या मकरंदने तिथे पाठवलंय ना? खरं सांगा. अहो नाही हो ताई, त्या मकरंदाचं सत्य बाहेर यावं म्हणून आलोय मी पुण्यात, बाकी काही नाही. खोटं बोलताय तुम्ही, बहुतेक तुम्ही माझा पाठलाग करत होतात. अहो नाही हो ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी खरंच माझ्या मैत्रिणीसाठी आलो इकडे मकरंदीची माहिती काढायला, खरं सांगतोय. तुम्ही खोटं बोलताय, मी त्या मकरंदला चांगलंच ओळखते, त्यांनीच तुम्हाला माझ्या पाठी पाठवलंय. आणि हे बघा, मला त्या मकरंदशी काही एक संबंध ठेवायचा नाहीये, आणि त्याच्या कोणत्याच कामात ढवळाढवळी नाही करायची. आणि मी तर इथे आजच आली, मग हे तुम्हाला कसं कळलं? मी तर माझ्या घरी पण नाही गेलीये. मग पण हे बघा, मला काही एक ऐकायचं नाहीये, मी आजच चालले आहे नाशिकला, आणि मला तुमच्याशी आणि तुमच्या तर मकरांशी काही एक संबंध ठेवायचा नाहीये. अहो ताई प्लीज, माझं 2 मिनिटं ऐकून घ्या, माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ताई. ताई मकरांशी माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं ना तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. ताई प्लीज माझं ऐकून घ्या ताई, ताई प्लीज. गुरुजी, तुम्ही त्या बाईला इकडे आणायला पाहिजे होतं, मस्तपैकी त्या खटारा गाडीची ना विल्हेवाटात लावली असती. नाही रे, तिला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मी, ती काय ऐकायलाच तयार नव्हती. त्या मकरंदचं नाव घेतल्यावर एवढी घाबरी घुबरी झाली होती ना, अरे इकडे यायचं तर सोडूनच दे, ऐकायलाच तयार नव्हती. त्या मकरंदने मला तिच्या मागावर पाठवले असंच वाटत होतं तिला. गुरुजी, मला तर वाटतं त्या काटेरी माणसानं तिच्यावर भानामती केली असेल. नाही रे, ती आतून खूप हादरली आहे, बहिणीच्या आत्महत्येमुळे. आत्महत्या कसली, खूनच आहे तो. मग दादा आता आपण काय करायचं? वहिनींना खरं सांगून टाकायचं का? नाही रे सत्या, नाही सांगू शकत. अरे पण दादा, आपल्याकडे काही सॉलिड प्रूफ नसला तरी सांगून बघायला हवं ना, आणि त्या मकरांचं आधीच एक लग्न झालंय हे तर सत्य आहे ना? नाही रे सत्या, हे बघ, पुराव्याशिवाय जर सगळ्यांना सांगितलं ना आणि मी जर सिद्ध करू शकलो नाही तर सगळ्यांना असं वाटेल की मी निवीचं लग्न मुद्दामून मोडतोय, आणि मकरंदही मला खोटं ठरवून हा गेम माझ्यावरच उलटवेल. त्यामुळे असं काहीतरी करायला लागेल ना,
ज्यामुळे मकरंद हे सगळं स्वतःच्या तोंडून कबूल करेल. अरबंद आता तो स्वतःहून स्वतःची कबुली का देईल आणि कस माहित नाही. एक आयडिया आहे गुरुजी, ज्यांना काटेरी फणस स्वतः स्वतःची साल काढेल म्हणजे स्वतःच सगळं कबूल करेल. निधी, आंघोळीचं पाणी काढून ठेवलंय, तुला अजून काही लागणार आहे? नाही नको, बाकी सगळं आई देईल मला. नक्की? येस. मी पळू? हो, पण लग्नाला नक्की यायचं आहे. हो, ऑफकोर्स. पळू, बाय. काळजी घ्या. हो हो, बाय. बाय जीजू. बाय. येऊ का? तुम्ही अजून गेला नाही? जाणारच होतो. निवेदिता खरं सांगू तर पायच निघत नाहीये. किती सुंदर दिसतीयस तू, आणि आज तर एखाद्या परीसारखी दिसत होती अगदी. तुझ्या कानावरच हे हसू ना वेड करत मला, पण हरकत नाही. अजून फक्त एक दिवस, फक्त एक दिवस थांबावं लागणार आहे मला, आणि मग मग तू कायमची माझी होणार आहेस. बोला ना, काही काम होत का? नाही, खर तर बाय करायला चालू होतो. निवेदिता, अजून फक्त एका दिवसाने आपलं लग्न होणार आहे, पण हा एक दिवस सुद्धा ना एका वर्षासारखा वाटतोय मला. I can't wait to marry you. Makrand. Please. Sorry. राहत नाहीये ग निवेदिता. आज तुला जितकं लांब राहायचंय ना माझ्यापासून राहून घे, पण एकदा का आपलं लग्न झालं की मी एक सेकंदही तुला दूर करणार नाहीये. ठीक आहे, एक दिवस तर एक दिवस थांबेन मी. बरं, तू आवर येतो मी आता. काळजी घे, येतो मी. आणि हो, या हळदीच्या अंगाने कुठे फिरू नकोस. शुभमंगल सावधान, लग्न घटिका समीप येते. बाय. जावई बापू, जावई बापू निघालात? हो, येतो आता. खूप उशीर झालाय ना. अच्छा आई, काय झालं? नाही, ते तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. मगाशी निवी जे बोलून गेली. अहो आई, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? उलट मीच माफी मागायला पाहिजे तुमची. माझ्यामुळेच तो असीम हरवला आणि त्याचा इंटरव्ह्यू पण होऊ शकला नाही. नाही नाही जावई बापू, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, तुम्ही असं काही मुद्दाम केले नाहीये. आणि इंटरव्ह्यूचं म्हणत असाल तर मी अश्विनी बरोबर ते बोलून घेईन. थँक्यू आई, थँक्यू सो मच मला एवढं समजून घेतल्याबद्दल. जावई बापू, खर तर मी आभार मानले पाहिजे तुमचे. तुम्ही किती सांभाळून घेतलेत आम्हाला, आणि मला खात्री आहे
ते कार्टच तुमचा हात सोडून हरवलं असणार. तुम्ही नका मनाला लावून घेऊ जावई बापू. येऊ आई. या हा. काकी हॅलो. मकरंद कुठे आहे? अग तो आताच गेला. गेला? अरे अग काही काम होतं का तुझं? हो, असीम बद्दल बोलायचं होतं मला. अग मलाही तुझ्याशी असीम बद्दलच बोलायचंय ग. त्याच्या इंटरव्ह्यूचं काय? नंतर होईल ना इंटरव्ह्यू, नाही तर ती बॅत आपल्या गळ्यात पडायची कायमची. काकी असं काहीही होणार नाहीये. हॉस्टेलच्या प्रिन्सिपलशी बोलली आहे मी, त्यांना सांगितलं असीमची तब्येत खूप खराब झाली आहे, आम्ही येऊ शकत नाही इंटरव्ह्यूला. बरं केलं सगळं बाई. काय गाई, पण नंतर इंटरव्ह्यू घेतील ना? काकी असीमचं ऍडमिशन झालं पण पक्क. झालं कसं काय? काकी कोण आहे मी? अश्विनी नाव आहे माझं. माझी वट आहे. माझ्या एका शब्दावरती असीमचं ऍडमिशन पक्क केलंय त्यांनी. अगं काय सांगतेस? हो आणि हो, ऑनलाईन पैसे भरून टाकलेत मी, त्यामुळे तुमच्या डोक्यावरती ही व्याज नसेल यापुढे. बरं झालं बाई, बरं झालं. थँक्यू हा, थँक्यू. दिवस पावला ग बाई माझा, डोक्यावरचा ताणच कमी झाला बघ माझ्या. मग सून कोणाची आहे? थँक्यू हा, थँक्यू. पण अश्विनी अगं तुझे जे पैसे आहेत ना, ते मी निवीच्या लग्नानंतरच देऊ शकेल. काकी असं काय करताय तुम्ही? हा ते पळून चालल्यात का? तुम्ही सावकाश द्या. तसं नाही ग, व्यवहार आहे ना. खुश 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 खुश. अश्विनी ग तुझे खूप उपकार बाई. किती करतेस आमच्यासाठी? असं काय करताय काकी तुम्ही? सारखं आपलं उपकाराची भाषा करता. एकत्र कुटुंब आहोत ना आपण, एकमेकांना मदत नाही करणार तर मग काय करणार? असं नाही ग, माझ्या निवीला मकरंदसारखा मुलगा मिळाला तुझ्यामुळे. त्या कार्ट्याचं हॉस्टेलमध्ये ऍडमिशन झालं तेही तुझ्याचमुळे. मग मी असं म्हणणारच ना ग. ओ काकू एवढं काय त्यात? अश्विनी उद्याचा दिवस आहे ना माझ्यासाठी आणि माझ्या निव्यासाठी खूप भाग्याचा असणार आहे. बघ माझी निवी उद्या सासरी जाईल, आणि ती एकदा सासरी गेली ना की त्या कार्टेला हॉस्टेलमध्ये पाठवेन. पण सुमित्रे, निवेदिताला कळलं तर? नाही कळणार तिला, मी कळूच देणार नाही. अगं एकदा का ती सासरी गेली की ती काय करणार? ती हट्टही करू शकणार नाही ग. आणि कळलं तरी ती माझ्यावर रागवेल, ओरडेल, काही दिवस बोलणार नाही. पण तिला सासरी तर जावंच लागेल ना. आणि ती एकदा का सासरी गेली ना की त्या कार्ट्याला हॉस्टेलमध्ये पाठवण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही. असीम, तुला राशीच्या शाळेत नाही हॉस्टेलमध्ये पाठवणार आहे मी. बिचारा असीम. चला मकरंद सर, चला जरा, चला ए, हात सोड. इथे कशाला आणले मला? ओ मकरंद सर, आज कल्ला होणार आहे. ते मेकॅनिकच्या चमच्या कशाला बोलवले ते सांग. अरे सत्या जरा दमानं घे, कसे असते तरी जावई बापू आहेत ते आपले. सॉरी सॉरी, जावई बापू या बसा. इथे बसायला नाही आलोय मी. मेकॅनिक काय काम आहे? हो जावई बापू, या बाटल्या बघून तरी ओळखा. हो जावई बापू, तुमच्या लग्नाची बॅचलर पार्टी आहे आज. आता तुमचं आणि माझ्या मैत्रिणीचं लग्न झालं की तुम्ही भेटणार का परत? नाही ना,
आणि मी असं कुठेतरी ऐकलंय की एकदा लग्न झालं की अर्ध आयुष्य संपत. असं कसं गुरुजी? अरे असं कसं म्हणजे, बायको आल्यावर तिचं ऐकायला लागतं ना. आणि आपले जावई बापू निवीचं सगळं ऐकणार आहेत. हो की नाही जावई बापू, खरं सांगा. त्यामुळे आता मस्त तुमच्या लग्नाची बॅचलर पार्टी एन्जॉय करू काय. चला बसा बसा बसा. ही बॅचलर पार्टी पार्टी कशी असते हे तरी माहितीये का रे तुम्हाला? ही भंगार पार्टी आहे भंगार लोकांची. जावय बापू, भंगाराला पण किंमत असतेच की. बसा. ए मेकॅनिक, मी फक्त पब्सना आणि मोठ्या बार मध्येच बसतो, हे असल्या स्टोअर रूम मध्ये नाही. काय झालं असायला? जोक केला मी? हो नाही हो, तसं काय आमच्या एवढ्या रापचिक पार्टीला तुम्ही घाबरलात ना, म्हणून आम्ही थोडे हसलो. घाबरलात ना, माफ करा, पण तुम्ही आमची लेवल मॅचच करू शकत नाही, हे कबूल करा तुम्ही आता. काय नाहीतर काय? अरे एक दोन पेक पिऊन टल्ली होत असणार म्हणून तर अशी कारणं देत आहेत, खरं आहे ना? सत्या, एक दोन पेक बुज भर बोल. ए, दोन क्वार्टरच्या खाली पीत नाही हा मकरंद. मी प्यायला लागलो ना तर या बाटल्या कमी पडतील तुम्हाला. चलो बसतो. जावई बापू घ्या. चीयर्स. चीयर्स. वा, अजून एक भरू. बर सर गुंडे. मकरंद सर, गाडी फुल झाली असेल तर बास करा, नाही म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल जास्त झालं की कशी गाडी पेट घेऊ शकते. तुम्हाला नको शिकवले, PhD गेले मी. तू बर, तुझी PhD चांगलीच बाहेर निघणार आहे काटेरी फणसा. काय बोललास? तुम्ही प्यायल्यासारखे वाटत नाही आहात. बडबड बडबड बर. वा जावे बापू, तुम्ही तर म्हणजे. सत्या, आपल्या जावे बापूंच वय काय जास्त वाटत नाही ना? अरे दादा, असं वाटतं आत्ताच 12वीची परीक्षा देऊन आलेत. काय कॉम्प्लिमेंट दिलीये बघा. गुंड्या, आपले जावे बापू दिसायला पण स्मार्ट आहेत. मग जावे बापू, निवीच्या आधी तुमच्या आयुष्यात एखादी मुलगी असेलच ना? सांगा खर सांगा. ओरिंची काय कमी नाही रे आपल्या आयुष्यात. माझा नंबर मागायला मागे लागायच्या माझ्या. वाटलंच होतं मला, पर्सनॅलिटीच तशी आहे. मग एखादं सिरियस रिलेशन वगैरे? म्हणजे खरी मुलगी तुम्हाला आवडलीच असेल ना? आणि ते काय असतं ते एक दुजे के लिए असं वगैरे झालं असेल. लग्नापर्यंत एखादं प्रकरण गेलं की नाही? खरं सांगा जावे बापू, लाजू नका, लाजताय तुम्ही. काय सांगू मेकॅनिक, काय पोरगी होती रे ती. अशी समोरून चालत गेली ना, हार्टबीट्स एकदम फास्ट व्हायच्या माझ्या. तिने प्रपोजही केलं होतं मला. आमचं प्रकरण लग्नापर्यंतही गेलं होतं. काय नाव होतं तिचं? चित्रा. एखाद्या सुंदर चित्रासारखीच होती ती, मोहून टाकणारी. मग लग्न. लग्न झालं असतं आमचं
जर मी होकार दिला असता तर, पण मी नकार दिला रे. का? कारण मला नंतर कळलं की ते फक्त आकर्षण होत, प्रेम नव्हतं. आणि मी खऱ्या प्रेमाच्या शोधात होतो, माझ्या आयुष्याच्या खऱ्या जोडीदाराच्या. आणि बघ ना, शेवटी मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळालाच. निवेदिता, माय ट्रू लव, माझं प्रचंड प्रेम आहे रे तिच्यावर. निवेदिताने वेड लावले रे मला, तिच्या बोलण्यानी, तिच्या संस्कारांनी. तिच्या इतकं प्रेम मी कोणावरच करू शकत नाही. आता मी जो आहे ना, तो फक्त तिचा आहे. आणि तुझ्या मैत्रिणीसारखी बायको मिळायला भाग्य लागतं, हो ना मेकॅनिक? निवेदिताशिवाय मी कोणाचाच विचार करू शकत नाही. शपथ. या कॅमेऱ्याची शपथ. निवेदिता, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. नाही जगू शकत तुझ्याशिवाय, सिरियसली. हे बघा जावई बापू, तू बघ. मूर्ख समजता का रे तुम्ही मला? हे असले फालतू धंदे लहानपणी पिक्चर मध्ये बघितले तुम्ही. अरे मेकॅनिक, जुन्या झाल्या या ट्रिक्स. अरे तू हारलायस हे कबूल कर आता. या मकरंदला तू कधीच हरवू शकत नाही, कारण हा मकरंद कायम पुढचा विचार करतो. निवेदिता फक्त माझी आहे, फक्त माझी. एक दिवस बाकी आहे आता, आणि मग हे असले लहान मुलांचे खेळ माझ्या समोर नाही खेळायचे. पुन्हा जर माझ्या वाटेला गेलास ना, तर स्वतःला ओळखता येणार नाही अशी अवस्था करून ठेवीन. तुझी आणि तुझ्या या जोकर्सची. मकरंद, मकरंद थांबा. का आता का थांबवायचंय? बोल ना. हो, तुला भीती वाटत असेल ना मी सगळं जाऊन निवेदिताला सांगेन याची. मग तुझी भीती खरी आहे मित्रा. मकरंद, एक मिनिट माझं काय सांगायचंय अजून? हा, तो व्हिडिओ निवेदिताला दाखवून आमचं लग्न मोडायचा प्रयत्न करत होतास ना? दिली तुला संधी. नाही सांगत निवेदिताला की तू कसं आमचं लग्न मोडायचा प्रयत्न करत होतास, कसं मुद्दामून माझ्याकडून खोटं वदवून घेत होतास. नाही सांगत. पण एक लक्षात ठेव, तू जो मगाशी व्हिडिओ गेम खेळत होतास ना, ते मी स्कूलमध्ये खेळायचो. अरे बच्चू आहेस तू, बच्चू. फक्त दाढीविषयी वाढली नुसती, पण इथून बच्चू. आता तिला सांगून तरी काय करू मी? म्हणजे मी निवेदिताला तुझी कंप्लेंट करणार, मग तिच्या मनातून तू उतरणार, मग ती विचार करणार की माझा धन्या, माझा धन्या असं कसं काय वागू शकतो. मग ती टेन्शन घेणार, आणि तिला टेन्शन मध्ये नाही रे बघू शकत मी. माहितीये ना तुला, तसंही उद्यापासून ती फक्त माझी होणार आहे, फक्त माझी. आणि मी तिचा मकरंद. आणि एकदा का ती माझी झाली ना,
की ती फक्त माझ्या नावाचा जप करणार. मकरंद मकरंद मकरंद. तुला असा झुरळासारखा फेकून देईन ना ती, मग तिला भेटणं तर सोड, तुझी साधी आठवण सुद्धा येणार नाही. कसं आहे धन्या, झुरळाने मगरीशी भिडायला जाऊ नये, नाहीतर मगर फाडून खाते. असो, जास्त बोलत नाही तुला. काय, घरी जाऊन लग्नाची तयारी करायची आहे ना, लग्नाचा सूट वगैरे घालून बघायचा आहे. तू नवीन कपडे घेतलेस की नाही? ए मेकॅनिक, माझ्या लग्नात अक्षता वाटायला मला तूच हवायसा. येशील ना? नक्की ये, सहकुटुंब सहपरिवार ये. नाईस पार्टी. गुरुजी, हवा आपला डबा आपल्यावर उलटला. आता काय करायचं? आता हा धन्या निवीसाठी तिच्या घरच्यांसाठी वाईट ठरला तरी चालेल, पण आता जे काय करणार ते फुल अँड फायनल करणार. आता टॉप गिअर टाकावंच लागणार.